नमस्कार शेतकरी बंधूंनो, मागील 2 दिवसापासून राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. दिवसा ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचं तूर पीक सध्या फुलावस्थेत आहे, तर काही शेतकऱ्यांचं शेंगावस्थेत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण फुलावस्थेत कोणती फवारणी केली पाहिजे, तर शेंगावस्थेत कोणती फवारणी केली पाहिजे, त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊ. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. तूर पिकाच्या फुलावस्थेत जर तुम्ही फवारणी करत असाल तर अळी नियंत्रण करण्यासाठी इमामेक्टिन बेंझोएट 15 ग्रॅम घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक टॉनिक घेणंसुद्धा अत्यावश्यक आहे. त्यासाठी तुम्ही टाटा बहार 40 ml प्रतिपंप किंवा फेंटॅक प्लस 20 ml प्रतिपंप घेऊ शकता. आणि मित्रांनो, तुम्ही कुठल्याही कंपनीचं एक चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक देखील घेऊ शकता. मित्रांनो, जर तुमची तूर शेंगावस्थेत असेल तर शेंगावस्थेत तुम्हाला इमामेक्टिनच्या जागी कोराजेन 8 ml प्रतिपंपसाठी घ्यायचं आहे. कोराजेनसोबत तुम्हाला शेंगावस्थेत 13045 किंवा 0050 यासारख्या विद्राव्य खताचा वापर प्रतिपंपसाठी 80 ते 100 ग्रॅम करायचा आहे. तर मित्रांनो, अत्यंत कमी वेळेत मी तुम्हाला माहिती दिली आहे. माहिती आवडल्यास शेअर करा. धन्यवाद.